फ्रेंड्स, मी अपर्णा. आता सध्या मी जी ऑनलाईन लाईव्ह केक सिरीज ठेवलेली आहे त्याबद्दल थोडंसं डिस्कशन करणार आहे. ऑनलाईन लाईव्ह केक प्रिमिक्स सिरीज ठेवण्यामागचा हाच उद्देश आहे की सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेला बिझनेस म्हणजे केक बिझनेस, आणि केकसाठी लागणारं मेन म्हणजे ते असतं केक प्रिमिक्स. केक प्रिमिक्स हाही खूप ट्रेंडिंगमध्ये चालणारा बिझनेस आहे. तर ते कशा पद्धतीने आपण घरी बनवू शकतो आणि कशा पद्धतीने ते विकू शकतो, सेलिंग करू शकतो, हे सगळं मी तुम्हाला या ऑनलाईन लाईव्ह केक प्रिमिक्स वर्कशॉपमध्ये सांगणार आहे. तर बऱ्याचशा अशा महिला आहेत ज्या होतकरू आणि गरजू महिला आहेत ज्यांना काहीतरी बिझनेस करून स्वतःचं घर वगैरे चालवायचे किंवा दोन पैसे कमवायचे, तर अशासाठी केक प्रिमिक्स हा बिझनेस खूप चांगल्या प्रकारचा आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्ही भरपूर प्रकारचे अर्निंग करू शकता. केक प्रिमिक्स हे आपल्याला रेडीमेड केक शॉपवरती मिळतं, पण ते काय असतं, कॉस्टली असतं आणि बऱ्याच ठिकाणी ते अवेलेबल पण नसतं. तर ते तुम्ही कशा पद्धतीने घरी तयार करू शकता आणि कशा पद्धतीने सेलिंग करू शकता, त्याची प्राईस वगैरे काय असते, या सर्व गोष्टीची माहिती मी तुम्हाला ऑनलाईन लाईव्ह केक प्रिमिक्स वर्कशॉपमध्ये देणार आहे. तर मी तुम्हाला त्या दिवशी व्हिडिओमध्ये सांगितलं, अगोदर आपला फर्स्ट डे झालेला आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला चॉकलेट होममेड चॉकलेट केक प्रिमिक्स आणि होममेड होमस्टाईल व्हेनिला केक प्रिमिक्स याबद्दल तुम्हाला मी सांगितलेलं आहे, शिकवलेलं आहे. तर ते करण्यास होममेड प्रिमिक्स करण्यासाठी लागणारे जे इन्ग्रेडियंट्स असतात ते इझिली आपल्याला अवेलेबल असतात, ठीक आहे. आणि चार प्रकारचे केक प्रिमिक्स आहेत, मी अगोदरच तुम्हाला सांगितले, एक होमस्टाईल, सेमी कमर्शियल, कमर्शियल आणि इंडस्ट्रियल. तर हे सर्व मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकवणार आहे. तर सर्वांनी हा अटेंड करा आणि तुमचे जे पण काही क्वेश्चन्स असतील ते मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता, मी त्याचा अँसर करेल, ठीक आहे. तर आता जे आपण दोन दिवसापूर्वी झालेलं आपलं लाईव्ह केक प्रिमिक्स होमस्टाईल केक प्रिमिक्स मी शिकवलेलं, तर त्याच्या मी नोट्स तुम्हाला ओरली देणार आहेत, तर त्या तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. आणि नोट डाऊन केल्यानंतर तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील, काही प्रश्न असतील त्याबद्दल, तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. उद्या मी ठीक 2 वाजता सेकंड जे आपलं कमर्शियल प्रिमिक्स आहे ते मी ऑनलाईन लाईव्ह वर्कशॉप घेणार आहे चॅनलवरती. तर सर्वांनी उद्या ठीक 2 वाजता लाईव्ह या. तर उद्या म्हणजे 16 जानेवारी सॅटरडे, ठीक आहे. आणि आज मी तुम्हाला जे आता मग आपलं होममेड होमस्टाईल केक प्रिमिक्स मी शिकवलं व्हेनिलाचं आणि चॉकलेटचं, त्याच्या मी ओरली तुम्हाला नोट्स देणार आहे, त्या तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. आणि त्याबद्दल तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता, किंवा मी जेव्हा लाईव्ह येणार तेव्हा तुम्ही मला विचारू शकता. तर बऱ्याच जणींना मी लाईव्ह आल्यानंतर नोटिफिकेशन मिळत नाही, तर त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं करणं आवश्यक आहे. आणि बेल आयकन जे असतं सबस्क्राईबच्या बाजूलाच बटन असतं ते बेल आयकनचं, ते तुम्ही प्रेस करायचं आहे. म्हणजे मी जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करणार, नवीन रेसिपी अपलोड करणार किंवा लाईव्ह येणार, तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार, ठीक आहे. तर आता मी होमस्टाईल व्हेनिला केक प्रिमिक्स आणि होमस्टाईल चॉकलेट केक प्रिमिक्स याच्या ओरली तुम्हाला नोट्स देत आहे. मी नोट्स काढून ठेवलेले आहेत, त्या तुम्हाला देत आहेत, त्या तुम्ही नोट डाऊन करायच्या आहेत. तर अशा प्रकारचे आहेत बघा होममेड व्हेनिला केक प्रिमिक्ससाठी लागणारं साहित्य. अगोदर तुम्ही वरती हेडिंग टाकायचं आहे होममेड व्हेनिला केक प्रिमिक्स, त्यासाठी लागणारं साहित्य आहे, इन्ग्रेडियंट्स आहेत, मैदा हे तुम्हाला मी 1.5 kg सांगत आहे. हे जे तुम्ही प्रमाण घेसाल याच्यामध्ये 1 ते 1.5 kg एवढं तुमचं प्रिमिक्स तयार होणार आहे. तर त्यासाठी साहित्य मैदा घ्यायचं आहे तुम्हाला 180 ग्रॅम मैदा, 180 ग्रॅम पावडर 24 ग्रॅम आणि कॉर्न फ्लावर घ्यायचं आहे, ठीक आहे. त्या दिवशी मी मिल्क पावडर घेतलं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय घ्यायचं आहे, कॉर्न फ्लावर घ्यायचं किंवा मिल्क पावडर सुद्धा घेऊ शकता. तर त्याचं प्रमाण आहे 10 ग्रॅम घ्यायचं आहे तुम्हाला ते सेट्रिक ॲसिड. जेव्हा होममेड आपण प्रिमिक्स बनवतो त्यामध्ये सर्वांना माहिती आहे, लक्षात आलं असेल, आपण सेट्रिक ॲसिडचा यूज करतो. तर सेट्रिक ॲसिड तुम्हाला 3 पिंच घ्यायचं आहे, ठीक आहे. आणि बेकिंग पावडर घ्यायचं आहे तुम्हाला 6 ग्रॅम आणि बेकिंग सोडा 4 ग्रॅम घ्यायचा आहे 4 ग्रॅम आणि साल्ट 1/4 ग्रॅम, ठीक आहे. जे ब्लॅक कलरचे जे कप्स वगैरे असतात मेजरमेंट कप्स, त्या कप्सचं मी मेजरमेंट तुम्हाला सांगत आहे, ठीक आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही त्या तिथनं परचेस करू शकता. आणि साल्ट घ्यायचं आपल्याला 1/2 1/4 ग्रॅम आणि व्हेनिला इसेन्स, ठीक आहे. व्हेनिला इसेन्स घ्यायचं आहे आपल्याला 1/2 टेबलस्पून, ठीक आहे, TSP म्हणजे टेबलस्पून. तर अशा पद्धतीने आणि हे सर्व तुम्हाला एकत्र करून 3 वेळा चाळून घ्यायचं आहे. आणि नंतर तुम्ही काय करायचं, त्याला चांगल्या प्रकारे मिक्सरमधून एकदम मीडियम फ्लेमवरती तुम्ही त्याला मिक्स करून घ्यायचं आहे.
अशा पद्धतीने हे तुम्हाला मी होममेड व्हॅनिला केक प्रीमिक्सचं सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला होममेड चॉकलेट प्रीमिक्सचं सांगत आहे. चॉकलेट प्रीमिक्समध्ये होममेड चॉकलेट प्रीमिक्समध्ये बस फक्त तुम्हाला कोको पावडर जे आहे ते 25 ग्रॅम तुम्ही याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ते तुमचं काय तयार होणार, चॉकलेट होममेड चॉकलेट केक प्रीमिक्स तयार होणार आहे अशा पद्धतीने, ठीक आहे. आणि मी हे डिस्क्रिप्शनमध्ये पण देते, तिथनं तुम्ही नोट डाऊन करायचं आहे. थँक्यू. उद्या भेटूयात आपण लाईव्हमध्ये. तर सर्वांनी माझं लाईव्ह वर्कशॉप अटेंड करा आणि तुम्ही एक छोटासा बिझनेस सुरू करू शकता, त्याबद्दल माझं सर्व तुम्हाला मार्गदर्शन असेल. थँक्यू. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.